नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील दुसरा पाठ द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू म्हणजेच एक सिंह एक माणूस आणि एक पुतळा हा पाठ मराठी भाषेतून समजून घेऊया मित्रांनो आपणास या पाठातून छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न आहे जो आपल्या बालमनाला कथेचा दृष्टिकोन समजावण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो अशा लहान लहान गोष्टींमधून आपण आपले जीवन प्रभावी कसे करू शकतो हा समजावण्याचा प्रयत्न आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाठाला सुरुवात करूया लॉंग ॲगो मेन एंड एनिमल्स कुल्ड टॉक टू इच अदर फार फार वर्षापूर्वी मनसे आ एकमेक बोलत होते वंस अ मैन एंड अ लॉयन गॉट टॉकिंग एकदा मानूस आ सिंह बोलत होते द लॉयन वॉज व्री प्राउड ऑफ हिज स्ट्रेंथ सिंहाला त्याच्या ताकदीचा खूप अभिमान होता आय एम द किंग ऑफ बेस्ट मी पशूंचा राजा आहे आय एम स्ट्रॉंगर दॅन मॅन मी कोणत्याही माणसांपेक्षा बलवान आहे दॅट इज व्हाय मेन फियर मी म्हणूनच माणसे मला घाबरतात द मॅन वॉज अल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स त्या माणसाला त्याच्या बुद्धिमत्तेचाही अभिमान होता डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर माणूस तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे हे विसरू नका दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू म्हणूनच ते तुमची शिकार करू शकतात किंवा तुम्हाला पकडू शकतात दे बोथ बिगॅन टू अर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर दोघांमध्ये कोण मोठा यावर वाद वाढू लागला ॲट लास्ट द मॅन टू द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन शेवटी तो माणूस सिंहाला एका मोठ्या बागेतील पुतळ्याजवळ घेऊन गेला इट शो द ग्रेट हिरो हर्क्युलीस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लॉयन ॲट हिज फीट यात नायक हरक्यूलिस आपल्या पायाशी मृतसिंह घेऊन अभिमानाने उभा असल्याचे दाखवलेले आहे सी धी स्टॅच्यू प्रूज दॅट मेन आर ग्रेटर क्लेम द मॅन हे पहा हा पुतळा पुरुष श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करतो त्या माणसाने आरोप केला नॉट ऐट ऑल द लॉयन रिप्लाय क्विकली अजिबा नहीं सिंहा ने पटकन उत्तर दिल धीस ओनली शोज दैट द स्टैचू वॉज मेड बाय अ मैन या वो फ्त हेस दिसे कि हा पुतला मणसाने बनवला होता इफ लॉयस मेड स्टैचू दे would शो द लॉयन्स स्टँडिंग अँड द मॅन लाइंग डेड अंडर his पॉज. जर सिंहानी पुतळे बनवले तर ते सिंहाला उभे आणि माणसाला त्याच्या पायाखाली मेलेला दाखवतील फ्रॉम धी स्टोरी वी

जेव्हा जो कोणीतरी अशी कथा सांगणार तेव्हा तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगणार अशा प्रकारे मित्रांनो आज आपण ही कथा समजून घेतलेली आहे धन्यवाद मित्रांनो